दुधाला हमी भाव पाहिजे, पशुधनाला विमा संरक्षण पाहिजे, वाढलेले पशु खाद्याचे भाव कमी झालेच पाहिजे। शेतकऱ्यांच्या कुटुंबाशी निगडीत असणारा दुग्ध व्यवसाय अक्षरशः या शासनाच्या धोरणामुळे मोडकळीस आलेला आहे आणि वास्तविक पाहता शेतकऱ्याचं कंबरडं या ठिकाणी मोडलेलं आहे। मायबाप शासनाला एवढीच कळकळीची विनंती आहे की आम्हाला 40 रुपये दुधाला हमी भाव मिळावा। आमच्या जे काही पशुधन आहे त्या पशुधनासाठी शासनानं विमा संरक्षण द्यावं आणि वाढलेले जे काही पशुखाद्याचे दर आहेत त्याच्यावरती शासनाचं नियंत्रण असावं। भेसळ विरोधी कडक कायदा करून जे कोणी भेसळ करतात त्यांना कठोर शिक्षा द्यावी एवढीच्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांची कळकळीची मागणी आहे। खऱ्या अर्थानं अहमदनगर जिल्ह्यातील दुग्ध विकास मंत्री असून देखील शेतकऱ्यांशी दुधाचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही। शेतकरी जर जगला तरच व्यापारी जगेल, अन्यथा सर्व व्यापार मोडकळीस येईल। तेव्हा मी आमच्या मानुरी ग्रामस्थांच्या वतीनं सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं शासनाला विनंती करतो की आम्हाला या ठिकाणी 40 रुपये दुधाला हमी भाव मिळावा एवढीच आमची मागणी आहे। राज्याचे दुग्धविकास मंत्री व आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी जी मागं शेतकऱ्यांसोबत बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या दुधासाठी 34 रुपये भाव देऊ असं त्यांनी डिक्लेअर केलेलं होतं, परंतु तसं न होता दुधाचे दर कमी झालेले आहेत। मी जिल्ह्याच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना विनंती करतो की त्यांनी या दूध भावामध्ये थोडंसं लक्ष घालून 40 रुपये हमी भाव द्यावा व सर्व शेतकऱ्यांचा जो प्रश्न निगडीत आहे दूध व्यवसाय याच्यात थोडंसं त्यांनी लक्ष घालावं अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो।